हॅलो एव्हरीवन, सगळे कसे आहात? आज मी काही वर्ब्स कन्नडमध्ये कसं सांगायचं हे तुम्हाला सांगणार आहे. वर्ब्स म्हणजे क्रियापद म्हणतो आपण, हो ना? आपण एखादी काम करतो की त्याला आपण क्रियापद म्हणतो, वर्ब्स म्हणतो. जसं की बैस किंवा बसा, उठा, उभा राहा, झोपा, ह्याला आपण क्रियापद म्हणतो ना. तर ते क्रियापद आपण कन्नडमध्ये कसं वापरू, कसं सांगू हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आज पहिला शब्द आहे की सिट. सिट, स्टँड, स्लीप, बैस किंवा बसा आणि स्टँड उभा राहा किंवा उभार, स्लीप म्हणजे झोप किंवा झोपा. तर आपण हे कन्नडमध्ये कसं सांगू? बैस कुदको, बसा कुदकोळी, उभार निंदको, उभा राहा निंदकोळी, झोप मलको, झोपा मलकोळी. ऑलमोस्ट सेमच असते. जसं आपण रेस्पेक्ट देऊ ली किंवा री हे लावतो, जसं बैस कुदको, बसा कुदकोळी, स्टँड उभार निंदको, उभा राहा निंदकोळी, झोप मलको, झोपा मलकोळी. असं सोपे आहे शिकलं तर. आणखीन असे नवीन व्हिडिओ, नवीन शब्द, नवीन वाक्य मराठी, कन्नड आणि तेलुगूमध्ये शिकायला तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना यूजफुल होते त्यांना नक्की शेअर करा. नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहते.